संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या राजाराम साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रंगत वाढत चालली आहे पॅनेलची घोषणा आणि त्यानंतर निवडणूक चिन्हाचं वाटप झाल्यानंतर आता प्रचाराला वेग आला वे आज माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखालील छत्रपती राजर्षी शाहू सहकार आघाडीचा प्रचार शुभारंभ वडणके गावामध्ये करण्यात आला आणि या प्रचार शुभारंभाच्या कार्यक्रमामध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक राज्यसभा खासदार धनंजय महाडिक आणि माजी आमदार अमल महाडिक उपस्थित होते त्यांनी विरोधी पॅनल प्रमुख काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली सध्या हा सहकारी साखर कारखाना माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या ताब्यात आहे ये या साखर कारखान्याची सत्ता उलथावून टाकण्यासाठी महाडिक यांचा कट्टर राजकीय विरोधक आमदार सतेज पाटील यांनी कंबर कसलीय सतेज पाटील यांनी राजर्षी शाहू परिवर्तन आघाडी उभारून महाडिक यांच्यासमोर आव्हान उभं केलंय त्यांना निवडणूक लढवण्याचा नैतिक अधिकार सुद्धा नाही असं मला वाटते कारण बंटी पाटलांचा एक टन सुद्धा ऊस या कारखान्याला येत नाही त्यामुळे त्यांनी या मध्ये भाग घ्यायला नको पाहिजे त्या अंगठी देतो म्हणाल तपासून घ्या चाललाय त्यांचा प्रचार आम्ही अंगठ्या वाटणार आहे ते आले की सोनाराकडे दाखवून घ्या नाही तर ते म्हणजे लबाडादावर तुम्हाला माहिती महाडिक साहेबांच्या प्रशासनावर त्या लोकांचा विश्वास आहे आणि हा म्हणतोय बावडा माझा तुम्हाला या तेवीस तारखेला कळेल काय ते बावडा कुणाचा लाल मातीतली कुस्ती म्हणजे